स्नेहांकुर देशिंवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटीरा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, दऱ्या खोऱ्यातील शिळा। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व मराठी भाषा रसिक हो, आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत। हा दिवस महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक, नाटककार वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इत्यादी यांचे कुशल लेखन केले। त्यांची विशाखा ही कादंबरी भारतीय साहित्यातील उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण ठरले आहे। नटसम्राट सारखे अजरामर नाटक कुसुमाग्रजांच्या प्रतिभेची ओळख पटवून देते। मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे। मराठी ही भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे। भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी मराठी ही तिसरी भाषा आहे। महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्यांची अधिकृत राजभाषा मराठी आहे। मराठीची साहित्य संपदा विपुल आहे, तिला थोर परंपरा लाभली आहे। मराठी भाषा अनेक संतांच्या कीर्तनांनी, भारुडांनी, ओव्यांनी, भजनांनी सजली आहे। ती अनेक मराठी साहित्यिकांच्या प्रतिभा संपन्न अशा लेखनींनी समृद्ध संपन्न झाली आहे। थोर संत ज्ञानेश्वर माऊली मराठीची थोरवी गाताना म्हणतात की, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृत ताते ही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन। मराठी भाषा अमृतालाही पैजने जिंकणारी आहे, तिचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले। त्यांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला। मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा गौरव दिन हा सर्व शाळा, कॉलेज मध्ये तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमांद्वारे साजरा केला जातो। अनेक ठिकाणी मराठी नाटक, कविता, वक्तृत्व, निबंध, स्नेह संमेलनाचे आयोजन केले जाते। सध्या इंटरनेटच्या युगात गुगल सारख्या नामवंत कंपनीनेही मराठीचे महत्व ओळखले आहे। आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान सदैव बाळगावा। मराठी भाषा टिकवण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत। शेवटी मी इतकेच म्हणेन की, माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सकी, चारी वर्णातुनी फिरे सरस्वतीची पालखी, सरस्वतीची पालखी। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषण व निबंधासाठी आमचे स्नेहांकुर देशी अवश्य सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब समोरील नोटिफिकेशन बेल हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओज सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील।